अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर टाळा, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर नितेश राणेंची टीका। इतर धर्मियांना सल्ले देण्याचं राज ठाकरेंना आवाहन। जरांगे आणि फडणवीसांचं भांडण नकळे, यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान। क्रॉस वोटिंगचा प्रश्न विचारताच काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी काढला पळ, नांदेडमध्ये नियोजन समितीच्या बैठकीनंतर आमदारांची धावाधाव। मंत्र्यांसमोरच लोकप्रतिनिधींचे ड्रायव्हर भिडले, धैर्यशील माने यांचे आणि राहुल आवाडे यांचे ड्रायव्हर एकमेकांना पट्ट्यानं केली मारहाण। बंगळुरूमध्ये पीजीमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या, तर गळा चिरतानाची घटना कॅमेऱ्यात कैद। मुंबईमधील लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणानं गमावले हात आणि पाय, शिवडी स्थानकात करत होता स्टंट। रविवारी मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी 11 ते 3 पर्यंत ब्लॉक, 11 ते 4 वाजेपर्यंत पनवेल ते वाशी, याशिवाय ठाण्याच्या लोकलही बंद। मुंबई महापालिकेने कंत्राटदारांना ठोठावला 50 लाखांचा दंड, रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामात दिरंगाई केल्यानं कारवाई। सावंतवाडीतल्या जंगलात उखंडी साखळीनं बांधलेल्या स्थितीत परदेशी महिला आढळली, शेतकऱ्यांमुळे घटना उघडकीस, पोलिसांना कळवताच घटनास्थळी दाखल होत परदेशी महिलेची सुटका। नांदेडच्या लोहा तालुक्यात कमरे इतक्या पाण्यातून ग्रामस्थ अंत्यविधीला, रस्ता नसल्यानं ग्रामस्थांचा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात संताप। पॅरिसमध्ये ऑलिम्पिक 2024 दिमाखात उद्घाटन, भारताची भव्य उद्घाटन समारंभात छाप, PV सिंधू शरद कमलकडून नेतृत्व। राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा, कोकण पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई ठाण्यालाही होता अलर्ट।